अर्धा किलो मटण उकळवून घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. दोन टमाटर घेतलेले आहेत, हे उभे असे चिरून घेतलेले आहेत. दोन कांदे घेतलेले आहेत, जरा बारीक चिरलेले. लसूण आणि अद्रक तुमच्या आवडीनुसार. पेस्ट बनवायची नाही आहे आपल्याला. कढईमध्ये आपण तेल टाकायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा थोडासा गुलाबी होत आला की त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाका. मग यात टाकायचं आहे टमाटर. टमाटरमधून त्याची पाठीमागची स्किन जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याला आपण फ्राय करायचं आहे. झाकण देऊन आपण स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. झाकण काढलं बघा, हे बघा त्याच्यावरची स्किन निघायला लागली आहे. त्याची स्किन निघेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि जी स्किन निघाली आहे थोडा अजून शिजू द्या, मग ते आपण यात मिळते. उकडलेलं मटण गॅस थोडा फास्ट करूया. पाणी कमी टाकायचं आहे आपल्याला, फक्त टमाटरमध्ये शिजवायचं आहे ते. पाच मिनिटांनंतर खोलून घेऊया. शिजू द्या त्याला. एक चमचा धनिया पावडर, गरम मसाला, सफेद अर्धा चमचा लाल तिखट. गॅस बंद करायची. हे मातीचं हंडी आहे, ह्याच्यामध्ये आपण त्याला आता शिफ्ट करायचं. त्या अगोदर त्याच्यामध्ये कोबीची पानं असे ठेवून द्यायची. एक चमचा घी. मातीचं भांडं असल्यामुळे ते गरम व्हायला टाईम लागेल, त्याच्यामुळे आपण स्लो गॅसवर ठेवायचं आहे. एकदम स्लो गॅस ठेवायची आहे आणि जोपर्यंत वरचं हे झाकण गरम होत नाही, आपल्याला चटका बसत नाही, तोपर्यंत गॅस बंद करायची नाही. तो आतमध्ये शिजून द्यायचा आहे. बऱ्यापैकी गरम झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल काळा येतोय. आता गॅस बंद करायला पाहिजे.